नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपले स्वागत आहे. वर्ग 3 विषय बीडीएस परीक्षा पाठ्यक्रमांक 9 मापनाची इतर परिमाणे. मागील भागामध्ये आपण मापनाची परिमाणे हा पाठ अभ्यासलेला आहे. आज आपण नवीन पाठ म्हणजे पाठ्यक्रमांक 9 मापनाची इतर परिमाणे हा पाठ अभ्यासणार आहोत. मापनाची मागील भागामध्ये आपण परिमाणे पाहिली, पण त्याचे आणखीन काही परिमाणे आज आपण अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये पहिला घटक आहे वेळ. वेळ या घटकावर आधारित आज आपण अभ्यास माहिती पाहणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आता वेळ तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टी वेळेवर करता. सकाळी उठता, 6 ला 7 ला 8 ला ही काय असते? वेळ असते. तुम्ही शाळेत येता वेळेवर, शाळेच्या टाईमवर, तर ती काय असते? वेळेनुसार. म्हणजेच तुमच्या घरी बघा, वेळ पाहण्यासाठी काय असते? घड्याळ असते, हो की नाही? आणि त्या घड्याळीमध्ये काय दिलेलं असेल? वेळ दर्शविते, हो की नाही? मग त्यावरच त्याची काही परिमाणे आज आपण इथे अभ्यासणार आहोत. पा, सर्वप्रथम मी वाचते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. बघा विद्यार्थी मित्रांनो, घड्याळीवर 3 काटे असतात. एक सेकंदाचा काटा, 1 मिनिटाचा काटा आणि तास काटा. अशा प्रकारचे 3 काटे घड्याळीमध्ये असतात. बघा, आणि 1 ते 12 अंक म्हणजे गोलाकार असतात. पहा, 1 ते 12 अंक म्हणजे हे काय दर्शवतात? काटे वेळ दर्शविण्याचं काम ही काय करत असते? घड्याळ करत असते. पहा, 60 सेकंद बरोबर 1 मिनिट. मग 60 सेकंदाचा किती होतो? 1 मिनिट होतो. बघा, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. 60 मिनिटे बरोबर 1 तास. म्हणजे बघ, 60 मिनिटांचा मिळून काय होतो? 1 तास. 60 मिनिटे बरोबर 1 तास. 24 तास बरोबर 1 दिवस. 24 तास बरोबर 1 दिवस. पहा, 1 तास बरोबर 3600 सेकंद. 1 तास बरोबर 3600 सेकंद. 7 दिवस म्हणजे 1 आठवडा. 7 दिवस म्हणजे काय? 1 आठवडा. 365 दिवस 1 वर्ष. बघा, 365 दिवसाचं मिळून 1 वर्ष होतो. 366 दिवस 1 वर्ष. बघा, 366 दिवस म्हणजे काय असतं? 1 लीप वर्ष असतं. बघा, इथं 365 दिवस म्हणजे 1 वर्ष, तर 366 दिवस म्हणजे 1 लीप वर्ष. म्हणजे या 365 दिवसामध्ये 1 दिवस जर आणखी मिळवला तर मग काय होतं? ते लीप वर्ष होतं. त्याला काय म्हणायचं? 1 लीप वर्ष. आणि 1 लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366 दिवस 1 लीप वर्षामध्ये असतात. आता ही मापनाची हे परिमाणे माझी पाठीमागे तुम्ही म्हणायचे. 60 सेकंद 1 मिनिट. 60 सेकंद 1 मिनिट. 60 मिनिटे 1 तास. 60 मिनिटे 1 तास. 24 तास बरोबर 1 दिवस. 1 तास बरोबर 3600 सेकंद. 7 दिवस 1 आठवडा. 365 दिवस 1 वर्ष. 366 दिवस 1 लीप वर्ष. अशा प्रकारे ही वेळेची परिमाणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे, अभ्यासायची आहे.